त्या माणसाचं समाधीस्थानाला किंमत नाही असं एक दुःखद गोष्ट मला वाटते, खूप वाईट वाटतं अशा पद्धतीचं की सरकारला जाग का येत नाही आणि ह्या सत्तेवरती बसण्याच्या लायकीच्या सुद्धा नाहीत असं मला वाटतं. कारण जर तुम्ही महाराष्ट्राचे असाल, जर तुम्ही मराठी असाल, तर लोकमान्य टिळकांचा सन्मान करण्याचा तुम्ही केलाच पाहिजे. तो स्थानिक आमदार असताना सुद्धा ही व्यक्ती 2009 पासून मी त्यांना आमंत्रण देतोय जयंतीला या पुण्यतिथीला, कधीही गर्विष्ठ माणूस आलेला नाही आहे. मोदी ही व्यक्ती आल्यापासून जनतेमध्ये उलथापालथ झालेली आहे विचारांमध्ये. नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आता गिरगाव चौपाटी म्हणजेच स्वराज्यभूमी, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं म्हणणारे बाळ गंगाधर टिळक आणि त्या टिळकांवरती अफाट प्रेम करणारे त्यांचे अनुयायी किंवा त्यांचे फॉलोअर्स असेच एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आज मुलाखतीसाठी आलेलं आहे, प्रकाश सिलम. सर, स्वागत आहे आपलं. या मुलाखतीतून आपण बाळ गंगाधर टिळकांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत आणि काही असे आक्षेपार्ह मुद्दे किंवा असे काही आक्षेपार्ह गोष्टी आहेत ज्या सरकारकडून टिळकांचा कळत न कळतपणे अपमान केला जातो आहे, असे मुद्दे आपण लोकांसमोर मांडणार आहोत, आणणार आहोत आणि याला आपणच, या गोष्टीवरती आपणच भाष्य करणार आहोत. सर, काय सांगाल, आपण ज्या ठिकाणी आता आपण बसलेलो आहोत असं हे पवित्र स्मारक आहे टिळकांचं, यावरती आपण काय सांगाल, ह्याची पूर्ण माहिती हवी होती आपल्याला. हा लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे. हा पुतळा नसून, पुतळे तर अनेक असतात, पण ही समाधी आहे. या पुतळ्याच्या खाली 30 फूट एक लोखंडी पेटा निर्वात पेटार आहे. त्या पेटाऱ्यामध्ये लोकमान्य टिळकांनी वापरलेल्या वस्तू आहेत, अंगरखा, उपरणं, अशा गीतारस्य वगैरे असे त्यात हे आहेत. त्याशिवाय लोकमान्य टिळकांची अस्थिकलशसुद्धा तिकडे आहे, 30 फूट खाली आहे. आणि त्यामुळे हा हे आहे ते समाधीस्थान आहे. हे म्हणजे समाधीस्थान हे एकच असतं. त्या समाधीस्थानाचा योग्य तो सन्मान करणं हा सरकारचा अधिकार आहे आणि तो सरकार तो अधिकार पाळ करत नाही, त्याला लोकमान्य टिळकांना मान देत नाही आहे. आम्ही राजघाटवर जाऊन महात्मा गांधीची समाधी नमस्कार करतो, पण महाराष्ट्रातल्या लोकमान्य टिळकांना आम्ही नमस्कार करत नाही, कारण प्रोटोकॉलमध्ये त्यांचा उल्लेखच नाही आहे. ते अनेक मुख्यमंत्री आलेत आणि गेलेत, पण त्यांचा प्रोटोकॉलमध्ये उल्लेख आहे. पण ज्या महान व्यक्तीने स्वराज्याचा महामंत्र दिला देशाला, स्वातंत्र्याचा महामंत्र दिला, ब्रिटिश साम्राज्य खिळखिळं केलं, त्या माणसाचं समाधीस्थानाला किंमत नाही असं एक दुःखद गोष्ट मला वाटते. मला ते खूप वाईट वाटतं अशा पद्धतीचं की सरकारला जाग का येत नाहीत आणि ह्या सत्तेवरती बसण्याच्या लायकीच्यासुद्धा नाहीत असं मला वाटतं. कारण जर तुम्ही महाराष्ट्राचे असाल, जर तुम्ही मराठी असाल, तर लोकमान्य टिळकांचा सन्मान करण्याचा तुम्ही केलाच पाहिजे. तो हा मी ठामपणे सांगू शकतो. आणि तुम्ही तुमच्या प्रोटोकॉलमध्ये, तुमच्या सामान्य प्रशासनाने तो विधानसभेत मंजूर करण्यासाठी या मंत्रिमंडळातल्या लोकांनी ठराव मंजूर करून त्यांना राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी जयंती पुण्यतिथी येऊन त्यांचा सन्मान केला पाहिजे. त्यांना कोणी प्रकाश सिलम यांनी आमंत्रण करता कामा नये की तुम्ही या आणि यांना हार घाला. हे तुम्ही कर्तव्य आहे, तुम्ही त्या विधानसभेत बसला आहात तर तुम्ही ते केलं पाहिजे, तुमचं आहे आणि प्रथम कर्तव्य आहे. आणि ते जर नाही केलं, हा महाराष्ट्राचा जसा विधानसभेतला राजदंड आहे तेवढ्याच तोलामोलाचं, त्याच्यापेक्षाही तोलामोलाचं हे लोकमान्य टिळक आहेत. की ज्यामुळे राजदंड आज सन्मानित झाला आहे तो यांच्यामुळे, आज राष्ट्रध्वज आज तुम्ही सन्मानित झाला तो यांच्या त्यागामुळे, यांच्या बलिदानामुळे. सर, या स्मारकाचं नामकरण झालं, याला स्वराज्यभूमी म्हणतात, तर यामध्ये आपला मुलाचा सहभाग होता असं म्हटलं जात आहे. सर, काय सांगाल आपण, कसं काय याचं नामकरण करण्यात आलं, थोडासा इतिहास हवा होता याच्या. अनेक समाध्यांना नावं आहेत समाधी जागाच्या, पण या टिळकांच्या लोकमान्य टिळकांच्या समाधीला स्थानाला नाव नव्हतं. नाव नसल्यामुळे मला ते खटकत होतं. ह्या कोणाला तरी आपण सांगितलं पाहिजे, तुम्ही करा, तुम्ही नगरसेवक आहात, तुम्ही आमदार आहात, तुम्ही खासदार आहात, तुम्ही करा, तुम्हाला लोकांनी निवडून दिलेला आहे. पण जेव्हा कोणीच करायला तयार नाही, कारण गांधीवाद पराकोटीला गेलेला होता आणि त्यावेळी लोकमान्य टिळकांबद्दल बोलायला जाणं म्हणजे प्रवाहाच्या उलटं प्रमाणे वागण्यासारखं आहे. आणि त्यामुळे तो प्रकार होता. ब्रिटिशांच्या काळात लोकमान्य टिळकांचं नाव घेणं म्हणजे राजद्रोहाचा गुन्हा होता. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यानंतर सुद्धा गांधीवाद इतका बोकळला होता की त्यामुळे लोकमान्य टिळकांचं नाव घेणं म्हणजे एक प्रकारचं काहीतरी चुकीचं काहीतरी करतो असं वाटायला लागतं. पण ज्या माणसाने तुम्हाला आज गांधी उभे राहिले, ते लोकमान्य टिळकांच्या त्यागान बलिदानावरती त्यांनी निर्माण केलेलं त्या संघटित, त्यामुळेच तर गांधी उभे राहिलेत ना.
गांधीजींचं हेच काहीच नव्हतं, त्यांनी सगळं निर्माण केलं देशभरात. या असे तो हिमाचल लोकमान्य टिळकांनी जागा केला, जागृत केला. तर लाला लजपतराय आणि बिपिनचंद्र पाल त्यांना येऊन मिळाले. त्यामुळे अशा या व्यक्तीचं महात्म्य महाराष्ट्राला असायलाच हवं. आणि ह्याचं स्वराज्यभूमी नाव असं माझ्या मनात अनेक नावं आली होती, त्यापैकी स्वराज्यभूमी हे मला जास्त आवडलं. टिळकांचं काम या देशासाठी फार मोलाचं होतं. त्यावेळी मवाळगट जहालगट असे दोन गट प्रसिद्ध झालेले, पण टिळकांच्या ॲग्रेसिव्ह नेचरने किंवा त्यांनी केलेल्या विशेष कार्याने भारताला स्वातंत्र्य मिळालं हे आपल्याला काही नाकारता येत नाही. असो, प्रकाश सर, आता ह्या लोकसभांच्या निवडणुका येऊन ठपलेल्या आहेत, तुम्हाला काय अपेक्षा त्या येणाऱ्या भावी खासदारांकडून? भावी खासदारांमध्ये मला फक्त आता अरविंद सावंत हे वाटामध्ये आहेत, पण अरविंद सावंत येतील का नाही कारण बाकीचे लोक आता येण्याची ते आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत ते पण उभं राहण्याची शक्यता आहे, पण राहुल नार्वेकरांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता नाही आहे. का ज्यावेळेला लोकमान्य टिळकांचा समाधीस्थानावरती इथे झेंड्याचा अपमान झाला होता आणि त्यावेळी त्यांनी आपली तोंड मुगाची गुळणी घेऊन बसले होते, म्हणजे ते इथे काम करतील याची मला खात्री वाटत नाही. पण अरविंद सावंत जरी नसलेत, जरीच खासदार नसलेत, तरी ते इथे येतो. म्हणजे ते म्हणाले जर संसद नसेल तेव्हा मी इथे येईन, ते माझे गुरु आहेत लोकमान्य टिळक, आणि ही भावना त्यांच्यामध्ये आहे अरविंद सावंतांमध्ये. त्यामुळे आज कोण येईल तो कसा आपल्याला फटके देऊनच त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागणार आहे. तू करेल अशी अपेक्षा कधीच बाळगू शकत नाही आपण. स्थानिक खासदार जो आहे तो इथे झेंडावंदन करायला आलो आहे. ते स्थानिक खासदार आणि मंत्री म्हणून आतमध्ये मंत्री म्हणून आले ते, आणि म्हणजे मी मंत्री आहे. अरे लोकमान्य टिळकांपुढे मंत्री वगैरे कोण नसतो, तुम्ही साधी व्यक्ती आहात. इथे मंत्रीपदाचं तुम्ही मोजगाव हे दाखवू नका मिजास. मी त्यांना तोंडावर बोललो. त्यानंतर ते म्हणाले स्थानिक आमदार असतानासुद्धा ही व्यक्ती 2009 पासून मी त्यांना आमंत्रण देतो आहे जयंतीला या पुण्यतिथीला, कधीही हा गर्विष्ठ माणूस आलेला नाही आहे. गिरगावकरांनी यांना निवडून दिलं या माणसाला. मी मला बोलायचं नव्हतं हे म्हणजे यांचं गाणं एक आहे सुधीर श्रीधर फडकेचं आहे, काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. हां, का बोलणार नाही? मला 400 पार जो आहे ना ते मला मान्य आहे. मोदींबद्दल उलटसुलट चर्चा देशात येत आहेत, मोदी फॅसिस्ट आहेत, मोदी हुकुमशाह आहेत, काय सांगाल तुम्ही मोदींबद्दल? मोदी ही व्यक्ती आल्यापासून जनतेमध्ये उलथापालथ झालेली आहे विचारांमध्ये, आणि जनतेमध्ये एक सामान्यातली सामान्य जनता जी आहे ती मोदींच्या पाठी का पळते. आणि आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे जेव्हा उलथापालथ झाली तेव्हा जनतेने उलटून पडलेलं आहे. म्हणजे जनता ही सुजाण आहे, मोदींना आणणारी जनता ही सुजाण जनता आहे. आणि आज त्यामुळे आज परदेशातला भारतीयसुद्धा अभिमानाने फिरतो आहे, त्या जगामध्ये त्याला एवढा अभिमान वाटतो की मोदी आले की त्याचं स्वागत करतात. त्यामुळे आज मोदींनी आज आपली चलनामध्ये सुद्धा महत्त्व वाढलेलं आहे, अन्य राष्ट्रसुद्धा दबकून वागत आहेत, हे काय कमी आहे अशा? आणि पुन्हा देशभरामध्ये अनेक योजना त्यांनी राबवल्या आहेत, नुसत्या कागदावर नाहीत. आणि विरोधक तर आहेतच ना, विरोध करणारच ना, त्यांना सत्तेवर परत यायचंच आहे ना. उलटसुलट म्हणजे काय, जे विरोधक कोण आहेत की ज्यांना हे नको आहे आम्हाला सत्तेवर यायचं आणि पैसे खायचेच आहेत, भ्रष्टाचार करायचाच आहे, असे लोकच त्यांना म्हणणार ना. मग आपल्याला भ्रष्टाचार विरोधी जर आणि आपल्या देशामध्ये चांगलं कार्य हवं असेल तर मोदीच पाहिजेत ना. सॉरी सुलम सर, एक वाक्यात उत्तर द्या किंवा दोन वाक्यात द्या, टिळक आणि गांधी याबद्दल काय सांगाल? विषय मोठा आहे. हां, विषय इतका मोठा आहे पण एका शब्दात सांगेन, लोकमान्य टिळक असताना जर गांधीजींमध्ये एवढी हिंमत होती का भगतसिंगला फाशी द्या म्हणून सांगण्याची, राजगुरू भगतसिंग यांना, नेताजी सुभाषचंद्रांचे देशावर लावण्याची हिंमत होती गांधीजी? मग गांधीजी कोण आहेत? गांधीजी एक क्रूर कर्म आहेत, त्यांनी एक धोरण घेऊन ते आले होते, मुस्लिम तुष्टीकरण. देशाला स्वातंत्र्य मिळावं आहे ते असतंच ना, तर 1925 मिळालं असतं. ब्रिटिशांचं साम्राज्य हदरवलं होतं कोणी? लोकमान्य टिळकांनी. फक्त त्यांनी थोडं प्रयत्न केला पण तो मुद्दाम केला नाही. आणि म्हणून टिळक गांधीमध्ये हाच फरक आहे की टिळक हे खऱ्या अर्थाने जाज्वले देशाभिमान होते आणि हे व्यापारी होते. सध्याच्या राजकारणात भाजपा शिवसेना काँग्रेस यांचं काय महत्त्व आहे किंवा काय असेल आता यापुढे? काँग्रेस तर आता संपल्यात जमा आहे, कारण काय, काँग्रेस म्हणजे दुसरी मुस्लिम लीग झालेली आहे.
सर्व संसाधनं त्यांना मुसलमानांसाठी असं म्हणून मुस्लिम लीगच झाली आहे. काँग्रेस बरखास्तच गेली आहे. काँग्रेसमध्ये असलेले हिंदूंनी ज्याचा विचार करायला पाहिजे की आपण काँग्रेसमध्ये राहायचं का. तुम्ही जर हिंदू आहात तर तुम्ही हे ठरवायला पाहिजे. मी कुठल्याही पक्षाचा पूर्वी मी झेंडा घेऊन फिरत नाही आहे. मी फक्त लोकमान्य टिळकांचे विचारांवर चालणारा माणूस आहे. त्यामुळे काँग्रेसला मी ठणकावून सांगू शकतो की हे तुम्ही जे आहात ना तिथे पहिले त्या तुमच्यामुळे एवढं जे वाढत आहेत. तुम्ही हिंदू आहात तर हिंदू हिंदुस्थान म्हणून राहू द्या हिंदू ह्याला. आणि इथे मुस्लिम तुष्टीकरण नको ना. या ठिकाणी या समाधीस्थानी एका मुसलमानाने उडी मारलेली आहे. सर, महाराष्ट्र सरकारकडून स्वराज्य भूमीप्रमाणेच आपल्याला जर प्रतिसाद मिळाला तर आपले पुढचे प्लॅन काय असतील आणि आपला थोडक्यात राजकीय आपली पार्श्वभूमी किंवा बॅकग्राऊंड पण सांगाल तर बरं पडेल आपल्या प्रेक्षकांना. पहिली गोष्ट अशी आहे की स्वराज्यभूमी आहे 2007 मी सुरुवात केली आहे आणि आता 2024 आहे. 16 कालखंड आहे. एवढा कालखंड का लागावा टिळकांसाठी. तो ह्या 6 सुटायला पाहिजे होता. 24 ही 16 ही महाराष्ट्राला म्हणजे लोकमान्य टिळकांच्या कार्याला होतात. आणि जर असेच प्रदीर्घ कालावधी लागणार असेल ओरायनसाठी तर हे मी महाराष्ट्राला देणार नाही. हे कुठल्या तरी गुजरात किंवा मी UPला घेऊन जाईन आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना तिथे संधी द्यायला लागेल. कारण हे दळबदीने सरकारला हाकलून लावण्याची ताकद जर महाराष्ट्रातल्या मुलांमध्ये असेल तर त्यांना हात जोडून जनतेला आम्ही येणार आहोत आणि ओरायन युनिव्हर्सिटी आम्ही सुरू करू अशी शपथ घ्यावी लागेल पुढच्या या वेळेला कधी विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेला. नाही, आपला पुढचा प्लॅन काही आहे आता. आता मुळामध्ये आता स्वराज्यभूमी ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं सुधारणा घडून आणायचं आहे. इथे भूमिगत चित्रशिल्प येणाऱ्याच्या खाली की लोकमान्य टिळकांचा इतिहास आज लोकांना माहीत नाही आहे. ह्याच्यामध्ये भूमिगत त्या लोकांना कळेल प्रत्येक दालनामध्ये लोकमान्य टिळकांनी कसं काय पाहिजे केलं. इथून सुरुवात होईल ते या बाजूने बाहेर पडतील लोक म्हणजे प्रदक्षिणा झाल्या एक प्रकारे. तर त्या बाहेर येऊन ज्यावेळेला लोकमान्य टिळकांचं देहावसान झालं तो दुःखद प्रसन्न बाहेर पडल्यानंतर सुन्न झालेली जनता जेव्हा बाहेर पडेल की कळेल की काय आहे का गणेशोत्सव निर्माण केलं होते का शिवजयंती निर्माण केली का बलुपासना निर्माण केली होती अशी चार चतुसूत्री का आणली होती हे तिथे आतमध्ये गेल्यावर कळेल तुम्हाला. नुसतं बोलण्याने काय कळणार नाही. स्वराज्यामध्ये जन्मसिद्ध हक्क आहे कसं का ही कसं काय निर्माण झालं होते आणि कोणकोणत्या लढ्यात होते हे सगळं कळायला पाहिजे ना. एक दाबून टाकलेलं आहे पण हे जिवंत होऊन जाईल म्हणून हे भूमिगत चित्रशिल्प मला इथे करायचं आहे. या संपूर्ण चौपाटीला एक आधुनिक वातावरण निर्माण करायचं आहे. देशभक्तीचं वातावरण निर्माण करायचं आहे. इथे येणारा प्रत्येकाला आनंद वाटलाच पाहिजे म्हणून तर हा प्रसंग इथे करायचा आहे. वेगळंच पाहिजे चौपाटी होणार. सर, एक शेवटचा प्रश्न आमच्या प्रेक्षकांना आपल्याबद्दलचं एक इंट्रोडक्शन आपण देणं असं मला गरजेचं वाटतं. हा प्रश्न सुरुवातीलाच यायला पाहिजे होता तरी पण मी असं म्हणतो की आपण आपल्याबद्दल काही सांगाल तर बरं पडेल. मी मला पण बोलावणं आलं होतं वसुंधरा पाटलांकडनं की तुम्ही एवढ्या चांगल्या मोठ्या घराण्यातले आहात तुम्ही राजकारणात काही येत नाहीत म्हणून. तर माझ्या आपल्या घराण्याबद्दल जरा प्लीज सांगा. माझे आजोबा सयाजीराव सिलम हे महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष स्पीकर आणि त्यांचं कारकिर्द आजही लोकांना काही कित्येक लोकांना हे जाणकार कित्येक जाणते पत्रकार ते जाण ओळखून आहेत. अनेक लोक त्यांच्याबद्दल आजही आदराने बोलतात. गिरगाव ह्याला वायखेड्याच्या ह्याला पुलालासुद्धा सयाजीराव सिलवांचं नाव दिलेलं आहे. तर या सिलवांचं कार्य इतकं प्रचंड आहे आणि विधानसभेतलं कार्यसुद्धा इतकं सुंदर आहे इतकं छान आहे की आदर्शवत आहे. आजही कुठलंही स्पीकर एवढ्या तप्पट थराला पोचलेले नाही इतकं सुंदर आदर्श निर्माण केले आहे. ज्याप्रमाणे रामशास्त्री प्रभूने एक अभिमान वाटतो तसंच त्या म्हणजे ते एक महाराष्ट्राच्या स्पीकरचा तो अभिमान आहे. आणि हा पुतळा उभारण्यामध्ये सिलम साहेबांनीच पुढाकार घेतला होता. त्यासाठी अनेक लाठ्या खाल्लेल्या आहेत तुरुंगवास भोगलेले आहेत. आणि त्यानंतर 2020 सुरू केलेलं ते प्रकरण 1920 सुरू केलेलं 1933 लढा दिला त्यावेळेला लोकमान्य टिळकांचं नाव घेणं म्हणजे राजद्रोहाचा गुन्हा होता. अशा वेळेला त्यांनी ते हा पुतळा उभारला गेला आणि हे पुतळा उभारणं आज महाराष्ट्रात आचार्य अत्रेसुद्धा म्हणाले की सिलमांचे महाराष्ट्रावर असे उपकार आहेत. दोन उपकार महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे लोकमान्य टिळकांचा पुतळा उभारणं आणि दुसरं म्हणजे विधानसभेची भाषा मराठी व्हावी म्हणून त्यांनी ठराव मांडला त्यांनी याच्यामध्ये. ह्या दोन गोष्टी त्यांनी फार महत्त्वाच्या गोष्टी केलेल्या. हे प्रकाश सिलम होते लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारकाचे हे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी बरेच मुद्दे इथे उपस्थित केले. सरकारवरतीही त्यांनी ताशेरे ओढलेले आहेत. धोरणात्मक बदल व्हायला पाहिजेत. टिळकांबद्दलचा आदर आणि त्यांचा सन्मान हा पूर्ण महाराष्ट्राने सरकारने यथोयोग्य पद्धतीने राबवला पाहिजे किंवा त्यासाठी योग्य भूमिका घेतल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं. कॅमेरा पर्सन सिद्धेश हळदणकरसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी
साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.